चला पाहूया आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. रोजगार हमी योजना मनरेगा फलोत्पादन अंतर्गत करण्यात आल्याच्या कामाचा केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेला निधी आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं या ठिकाणी मंत्री दादाजी भुसे यांनी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले. कोकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी 1 रुपयात पीक विमा प्रक्रियेसाठी CSC केंद्र चालक अवैधरित्या आगाऊ रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करत असल्यास याबद्दल कृषी हेल्पलाईन व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केलेले आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार अनुदान आणि दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी त्यांचं अनुदान आता येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये दिलेले आहे. आता भारतीय न्यायसंहिता 2023, भारतीय साक्ष्य अधिनियम सन 2023 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे 3 नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून देशभरात लागू होणार आहेत. या अनुषंगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये तीर्थदर्शन योजना सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. ICC20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णीय असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली इंद्रायणी नदीपात्राच्या स्वच्छताच्या कामाची पाहणी. या ठिकाणी पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदीघाट स्वच्छ ठेवा असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिलेले आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.